नमस्कार मित्रांनो आपण पाहतो एज्युकेशन आणि नॉलेज सर्वांना प्रथमता शुभ सकाळी मित्रांनो आज महत्त्वाचे शिक्षक भरच्या संदर्भातील दोन जाहिराती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथमता बघा धुळ्याची ही जाहिरात आहे त्यामध्ये अनुदानित आणि विना अनुदानित, अनुदानित, अनुदानित या दोन जागांसाठी बघा आपल्याला ही शिक्षण सेवक भरती केली जाणार आहे स्पष्टतेने सांगितले की शिक्षण सेवक भरती आणि त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी शिक्षण सेवक पदावर नियुक्त करताना टी टी आणि अभिग्यता चाचणी जर उत्तीर्ण असेल तर त्याला अधिक या ठिकाणी प्राधान्य असणार आहे म्हणजे तो असावाच स्पष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते असूनसुद्धा टी ई टी आणि अभिग्यता चाचणी उत्तीर्ण असूनसुद्धा टी एट परीक्षेपासून सुद्धा जो जास्त अनुभवी असेल त्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि याच्यानंतर आपण कागदपत्र सादर केल्यानंतरसुद्धा मुलाखत घेतली जाणार आहे त्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि अध्यापन कौशल्य तुमचे तपासले जाणार आहेत एक प्रकारची इंटरव्ह्यूज तुमचा घेतला जाणार आहे त्याचबरोबर बघा विद्यानिकेतन ई एम स्कूल इंग्लिश मिडियम शाळेची ही जाहिरात आहे ग्रामीण आरोग्य सेवा शिक्षण संस्था संचलित आहे यामध्ये प्रायमरी मिडल अँड हायस्कूल आणि क्लर्क अशा तीन प्रकारच्या जागा या ठिकाणी स्तरावरती जागा भरल्या जाणार आहेत प्रायमरी स्तरावर ऑल सब्जेक्ट या ठिकाणी असणार आहे आणि क्वालिफिकेशन बारावी डी एड किंवा ग्रॅज्युएट किंवा बी एड या ठिकाणी चालणार आहे मिडल हायस्कूलसाठी बघा इंग्लिश मराठी एस एस टी मॅथ्स आणि सायन्स या विषयांसाठी बी ए एम ए बी एड बी एस सी एम एस सी बी एड अशी या ठिकाणी पात्रता किती मात्र पद नेमकी हवं आहे हे मात्र या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली नाही आणि ती माहिती आपल्याला इंटरव्ह्यूसाठी बघा आज मित्रांनो तीस तारीख आहे आणि एक जुलै या दोन दिवशी हजर राहायचं आहे फोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर अकरा ते दोन या वेळेमध्ये आपल्याला हजर त्या ठिकाणी राहायचं आहे आता जी प्रामुख्याने आपण व्हिडिओ ज्याच्यासाठी बनवला आहे ती बघा आपण जाहिरात या ठिकाणी पाहूया ती जाहिरात आहे बघा मित्रांनो किसान विद्या प्रसारक संस्था लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेली शिरपूर जिल्हा धुळे संस्था संचलित विविध अनुदानित आणि विनानुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात विविध शाखांमध्ये खालील विषयांसाठी सेवक पदासाठी ही जाहिरात आहे शिक्षणसेवक शिक्षणसेवक खुला तीन शिक्षणसेवक अनुसूचित जमाती दोन कॅटेगरीनुसार प्रवर्गानुसार या ठिकाणी जागांची वेगतवा दिलेली आहे तेरा एक कोण जागा आहेत त्या जागांसाठी ही आहे शैक्षणिक पात्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणती कोणती शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर व्यावसायिक पात्रता सगळ्यांना बी एडच आहे गणित विज्ञानासाठी विज्ञान आणि गणित आणि बी एस सी या ठिकाणी आवश्यक आहे बी ए एम ए इंग्रजी विषयासाठी आवश्यक आहे आणि सर्व जागा या पूर्ण वेळ आहेत आता बघा त्यांनी सांगितलं की आठ जुलैपर्यंत आपण या ठिकाणी पोस्टाने किंवा समक्ष प्रत्यक्ष कोठे तर विद्याप्रसारक संस्थे मध्यवर्ती कार्यालय शिरपूर बसस्टँड समोरच आहे आणि त्या ठिकाणी आपण आठ तारखेपर्यंत स्वतः किंवा प्रत्यक्ष अर्ज पाठवू शकतो तेच तुमची त्या छायांकित प्रतीसह तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता पोस्टाने अर्ज प्रत्येक त्यानंतर त्या वेळेनंतर आठ जुलैनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे आणि ही सर्व नियुक्ती मान्य उपसंचालक नाशिक व मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या सापेक्ष मान्यतेवर केली जाणार आहे मित्रांनो ही होती महत्त्वाची शिक्षक वर्षसंदर्भातील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ होता तुम्ही पाहू शकता त्या संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रीनवरती दिसतील असे नवीन शिक्षक वर्षसंदर्भातील अपडेट व्हिडिओद्वारे आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नवीन व्हिडिओ सेन घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद जय वंदे मात्र